वडील आजोबा पणजोबा खापर पणजोबा खापर पणजोबाची भाऊ त्या भावाची मुलं म्हणजे इथले रक्ताच्या नात्यातली, तर त्याच्यासाठी सुद्धा स्वतंत्र कायदा आपल्याकडे. म्हणून मी तो शब्द प्रयोग केला की कायद्याच्या फ्रेममध्ये कायद्याच्या चौकटीत बसणार कॉन्क्रीट ते सगळे सोयऱ्यांचा निर्णय असला पाहिजे. त्याच्यासाठीच त्याची लिगल बाजू कशी आहे, म्हणजे सजेशन्स ऑब्जेक्शन्स येणं, त्याची स्क्रुटिनी होणं ही प्रशासकीय बाब आहे, पण कायद्याच्या चौकटीत लिगल फ्रेममध्ये तो कसा बसवता येईल याच्या बाबतीत एलएनजी लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट जे आमचं आहे, किंवा आम्ही मराठा आरक्षणासाठी 3 सेवानिवृत्त हायकोर्ट जज साहेबांचे मार्गदर्शक मंडळ नेमलेलं आहे, त्यांचं कसं आपल्याला ह्याच्यामध्ये अभिप्राय घेता येईल, ह्या सगळ्या गोष्टींवरचं काम उद्यापासून या ठिकाणी सुरू होईल. तुम्ही म्हणताय 2 महिन्याचा कालावधी तुम्हाला लागणार आहे. जरंगे पाटील म्हटले की 30 जून पर्यंत हे सगळं काम आवरा, 1 महिना. तर मग 1 महिना त्यांचा, तुमचा 2 महिन्याचा कालावधी, मग पुन्हा जरंगे पाटील उपोषणाला बसतील का असाही प्रश्न निर्माण होतो. तुम्ही पण जरा पॉझिटिव्ह विचार करा ना सगळ्यांनी. आता आज आपण एवढं मोठं उपोषण त्यांचं असणार, त्यांच्या प्रकृतीची काळजी करून आपण त्यांना सोडवायसाठी आपण त्यांना विनंती केली, त्यांनी ती ऐकली. आमचा प्रयत्न राहील आणि मी त्यांना तिथं सुद्धा सांगितलं की दादा 2 महिने लागणार आहेत, पण ते म्हटले बाबा 2 महिने खूप होत आहेत, पण ठीक आहे त्यांनी 1 महिन्याची वेळ दिली, आम्ही पूर्ण वेळ काम करू, अधिक लागली तर मॅन पॉवर त्याच्या ठिकाणी उपलब्ध करू. या सगळ्या बाबतीत उद्या मी प्राथमिक आढावा घेतो माझ्या स्तरावरती आणि अंतिम निर्णय करण्यासाठी आम्ही बाबा ह्याच्यात मॅन पॉवर वाढवायची, मग कुठल्या डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी तिकडे पुल ऑन करायचे, त्या कामासाठी किती दिवसासाठी करायचे, या सगळ्यावरती सरकारच्या वतीनं जे आम्ही आश्वासन दिलंय ते आश्वासन पूर्ण करण्याचा 100% सरकार प्रयत्न करेल. संदीपान भुमरे सुद्धा या शिष्टमंडळात होते. भुमरे साहेब, तुम्ही होतात सोबत, आज उपोषण तुम्ही यशस्वीरित्या सोडलेलं आहे, काय सांगाल? आता जे उपोषण आहे हे जरांगे दादांनी 100 राजे जे आमचे कॅबिनेट मंत्री आहे त्यांचं आज त्यांनी हे उपोषण सोडण्यासाठी त्यांचं ऐकलेलं आहे आणि जे काही त्यांच्या अटी आहे, ज्या काही मागणी आहे त्या मागण्याच्या बाबतीत स्वतः त्यांनी राजांना सांगितलेलं आहे आणि राजांनी सांगितलं की आम्ही जितक्या लवकर होईल, मग सगळे सुविधा असतील, तुमच्या केसेस असतील, कुणबी प्रमाणपत्र असेल, तर हे सगळं आम्ही प्रश्न कसे लवकर मार्गी लागतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शंभूराजे यांनी 2 महिन्याची मुदत मागितली होती, वेळ मागितला होता, पण त्यांनी सांगितलं की 1 महिन्याच्या आत आमचे प्रश्न निकाली लागले मार्गी लागले पाहिजे आणि तशा पद्धतीनं शंभूराजेंनी त्यांना सांगितलं 1 महिन्यात आम्हाला जितका प्रयत्न करता येईल, जितकं मार्गी लावता येईल तितकं मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न. एका महत्त्वाच्या शेवटच्या प्रश्नाचं